आणि आपल्या समोरचा उमेदवार मुरारी लावरे तो व्हिडिओ कसल्याचा डोंबल्याचा व्हिडिओ माझं तर म्हणे तू घरी जा तुला काय व्हिडिओ लावायचे तू बघ तू आणि नवरा बायको घरामध्ये आताचं राजकारण बदललंय आता कुणी उठतं मला आमदार व्हायचं ते गाणं आहे ना काहीतरी मला आमदार झाल्यासारखं वाटतंय आता त्यांना आमदार झाल्यासारखं वाटतंय विकास कामं करण्याची क्षमता ही फक्त वळसे पाटलांच्या मध्येच आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी नारी शक्तीचा महापूर या ठिकाणी आलेला दिसतोय खूप मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी महिला गेले तास दीड तासापासून उपस्थित आहात मगाशी येताना मी पाहिलं रस्त्यावर अजूनही महिला आहेत काही दर्शनाच्या रांगेला आहेत अजूनही काही महिला येत आहेत इतक्या मोठ्या संख्येनं आपण ह्या ठिकाणी आलेला याचे संकेत म्हणजे आदरणीय वळसे पाटील खूप मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार याच्याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेले 35 वर्ष वळसे पाटील सुरुवातीला आंबेगाव जुन्नर विधानसभा मतदारसंघ होता त्याच्यानंतर आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ 35 वर्ष राजकारणामध्ये काम करून एक अतिशय निष्कलंक मनमिळावू आणि विकास कामाचं कास धरणारं नेतृत्व ह्या परिसराला ह्या जिल्ह्याला लाभलेलं म्हणजे आदरणीय वळसे पाटील तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या पहिल्या 3 निवडणुका मी स्वतः हँडल केल्या 1990 ते उभे होते त्यावेळेला मी सगळा प्रचाराची धुरा माझ्याकडे होती 95 मी त्यांचा प्रचाराचं काम पाहिलं 1999 मीच प्रचारामध्ये त्यांचा प्रचार प्रमुख मीच होतो ह्या तिन्ही निवडणुकांमध्ये काम करताना मी पाहिलं त्यावेळची आंबेगाव तालुक्याची परिस्थिती काय होती एक अतिशय दुष्काळी तालुका आणि त्या तालुक्याचा विकास करण्यासाठी निवडून आल्यानंतर वळसे पाटलांना मी स्वतः जातीनं पाहिलंय की विकास कसा करायचा विकासाची कास कशी धरायची त्यासाठी प्रयत्न काय करायचे मंत्रालयामध्ये असो किंवा सरकारमध्ये चिकाटी कशी असते हे मी स्वतः जातीनं पाहिलंय आणि म्हणून मी बघितलंय 35 वर्ष लोकांची पसंती कायम वळसे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे आताचं राजकारण बदललंय आता कुणी उठतं मला आमदार व्हायचं ते गाणं आहे ना काहीतरी मला आमदार झाल्यासारखं वाटतंय आता त्यांना आमदार झाल्यासारखं वाटतंय पण मित्र हा नुसता बुडबुड आहे ही नुसती धूळफेक आहे नुसत्या निष्ठा आणि स्वाभिमान ह्याच्या गप्पा मारून कोणी निवडणुकीला जिंकू शकत नाही पण आज काय झालंय काल मंचरला बघितलं मी एक सभा होती त्या सभेमध्ये बऱ्याचशा लोकांची भाषणं कुणी ज्याची लायकी नाही त्यांनी वळसे पाटलांवर टीका करायची आणि आपल्या समोरचा उमेदवार मुरारी लावरे तो व्हिडिओ कसल्याचा डोंबल्याचा व्हिडिओ माझं तर म्हणे तू घरी जा तुला काय व्हिडिओ लावायचे तू बघ तू आणि नवरा बायको घरामध्ये नमदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचा नमदार साहेब तू मागे बडो काही आग्या नाही पिछा नाही काय नाही काय झालंय वळसे पाटलांनी सुरुवातीपासून त्या माणसाला खूप मोठ्या प्रमाणात मदत केली काही नसताना त्याला हाताला बोट धरून आणलं प्रत्येक ठिकाणी संधी दिली पण कधी अशी वाकडी नजर राजकारणामध्ये लावलेली नाही आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे माझ्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात बरेचसे वक्ते ह्या ठिकाणी आहे मला पण अजून 2-3 मीटिंग आहेत आमच्या परिसरामध्ये मंचर लांडेवाडी वडगाव वगैरे त्या भागात म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे विकास कामं करण्याची क्षमता ही फक्त वळसे पाटलांच्या मध्येच आहे
मी अभिमानानं नेहमी सांगत असतो, सरकारनं त्यांच्यावर जबाबदारी टाकली. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री खातं कोणाला त्याचा उच्चारही करता येईना, पण त्या किचकट खात्याचा कारभार हातात घेतल्यानंतर अल्पावधीमध्ये सगळ्यात मोठं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज हे आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांनी उभं केलं. आज मला अभिमानानं सांगावंसं वाटतं, त्या ठिकाणी हजारो तरुणी तिथून शिक्षण घेत आहेत, हजारो तरुण तिथून शिक्षण घेत आहेत. कोण परदेशात आहेत, कोण सरकारी नोकरीमध्ये आहेत, कोणी आय टी कंपन्यांमध्ये आहेत, मोठ्या पदावर काम करतात. याचं एकमेव कारण, 25 वर्षामध्ये कुठेही इंजिनिअरिंग कॉलेज झालं नाही गव्हर्नमेंटचं, ते फक्त वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी करून दाखवलं. ही किमाया फक्त त्यांना जमतो. गृहमंत्रीपदाचा त्यांच्याकडे कारभार आला आणि अल्पावधीमध्ये गेल्या 2 वर्षात तुम्ही पाहिलं, परिसरामधल्या सगळ्या ठिकाणी चांगली पोलीस स्टेशनच्या इमारती, पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहती आणि चांगल्या प्रकारची कामं, रस्ते वगैरे सगळे कामं करावं, हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी 35 वर्ष पाहिलं आहे. आणि म्हणून मी सांगतो, समोरच्यावर आपलं काही जास्त बोलायचं नाही, मला फक्त एवढीच विनंती करायची, ही वेळ दौडू नका, ही वेळ अतिशय महत्त्वाची आहे. त्यांनी येणाऱ्या 5 वर्षामध्ये एकच संकल्प सोडला आहे, तो म्हणजे आंबेगाव आणि शिरूर ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये शेतीचं पाणी आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य द्यायचं. मग शिरूरमध्ये आमच्या 12 गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, शिरूर परिसरामध्ये शिरूर शहर असेल, परिसर असेल, तिथं शहराला पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, ह्या अनेक प्रश्न सोडवण्यासाठी, किंवा अगदी चासकमांचं पाणी आमच्या शिरूर त्या पट्ट्यामध्ये सोडण्यासाठी सुद्धा त्यांचे महत्त्वाचे प्रयत्न राहिलेले आहेत. आणि भविष्य काळामध्ये मी आपल्याला शब्द देतो की ह्या 5 वर्षामध्ये जे 35 वर्षात झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त कामं वळसे पाटील ह्या 5 वर्षामध्ये करून दाखवतील, एवढी ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो.